प्राध्यापक प्रमोद शशिकला सुधाकर लोखंडे एजुकेशन सोसायटी महाराष्ट्र सत्यम अबाकस एंड वेदिक मैथ सिंपल वे ऑफ लर्निंग मैथ मध्ये आपले सर्व पालक व विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत। आज आपण मी तुमच्या समोर आलो आहे त्याचं कारण म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपली सेकंड नॅशनल लेवल चॅम्पियनशिप अबाकस सेकंड नॅशनल लेवल अबाकस चॅम्पियनशिप फेब्रुवारी 2024 येत्या रविवारी म्हणजे उद्या 25 फेब्रुवारी 2024 ला आयोजित केलेली आहे। तर आपणास त्याबद्दल त्याच्या नियोजनाबद्दल तुम्हाला माहिती देण्याकरिता मी आज तुमच्या समोर हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं सर विद्यार्थ्यांनी पालकांनी हे नोटीस करायचं आहे की आपली जी परीक्षा आहे हे 3 ते 4 फेज मध्ये होणार आहे। त्यामध्ये पहिला फेज जो आहे तो आपण अशोकनगरला आयोजित केलेला आहे। त्याचा वेळ आहे 8:15 ते 10:30 वाजेपर्यंत। 8:15 ते 10:30 वाजेपर्यंत आपण एकूण 5 बॅचेस बनवलेले आहे। त्याबद्दलची पीडीएफ तुम्हाला आम्ही आता ग्रुपवर ह्या व्हिडिओ सोबत टाकणार आहे। टायमिंग आहे 7:45 ते 8:30 8:15 ते 9 अशा प्रकारे पुढे त्याप्रमाणे नियोजित टायमिंग आहे। त्या पीडीएफ मध्ये तुम्हाला सगळ्यांना समजलेले आहे। त्यानंतरची पहिली फेज जी अबाकसची होणार आहे अशोकनगरला त्याचं टायमिंग आहे 7:45 ते 10:30। त्यानंतर गंगापूरला जी फेज होणार आहे आपली सेकंड फेज ती आहे 11:30 ते 12:30 आणि त्याच्यानंतरची आमची ऑनलाईनची फेज आहे। जे विद्यार्थी बाहेर गावी आहेत त्यांच्यासाठी ती ऑनलाईनची कॉम्पिटिशन ही 12:30 नंतरची फेज आहे। त्याची बद्दलची संपूर्ण माहिती मी ग्रुपवर टाकणार आहे। तर ही पीडीएफ बघायची कशी तर आपणास एक एक पीडीएफ दिलेली आहे सेपरेट पीडीएफ दिलेली आहे। सेपरेट पीडीएफला एक नंबर दिलेला आहे तर पीडीएफ नंबर दिलेला त्याचे टायमिंग पण टाकलेला आहे की मुलांनी केव्हा यायचंय आणि एक्झाम केव्हा सुरू होणार आहे आणि त्या मुलांनीच बघायचं म्हणजे ज्या पीडीएफ मध्ये ज्याचं नाव असेल समजा बॅच 1 मध्ये नाव आहे एका विद्यार्थ्याचं त्याचं जर नाव आलं असेल तर तिने कुठल्या टायमिंगला यायचं त्याच्यामध्ये सगळं संपूर्ण सांगितलेलं आहे। इतकंही होऊन आपल्याला जर समजलं नाही तर आपण त्वरित ऑफिसवर कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा वैयक्तिक मलाही फोन करू शकतात परंतु गडबड करायची नाही। त्यानंतर सगळ्यात महत्वाची आपणास हॉल तिकीट दिलेले आहे। मागच्या संडेला आपल्याला हॉल तिकीट आम्ही दिलेलं आहे। हॉल तिकीटवर तुम्ही आज दिवसभरामध्ये 5 ते 7, 8, 10 वेळेस लॉग इन करून बघा। मुलांना लॉग इन करायला सांगा सेम असंच उद्याही लॉग इन करायचं म्हणून आज लॉग इनची प्रॅक्टिस करा कंटिन्यू लॉग इन करा। तुम्हाला त्याच्यावरती टेस्ट ओपन होणार नाही। टेस्ट ओपन होण्याची वेळ उद्या 8 वाजेपासून आहे। उद्या आम्ही बोलवलेल्या वेळेच्या व्यतिरिक्त सुद्धा कोणी जर लॉग इन केलं तर लॉग इन होणार आहे म्हणून पालकांनी काळजी घ्यायची आहे। आम्ही ज्या बॅचला तुम्हाला बोलवलेलं आहे त्याच बॅचला यायचं आणि तेव्हाच आमच्या समोरच उद्या लॉग इन करायची। जर कुठल्याही विद्यार्थ्यांनी चुकून उद्या लॉग इन केली तर त्याला टेस्ट दिसायला लागेल आणि तिने जर टेस्ट दिली तर तो नॅशनल लेवल कॉम्पिटिशन मध्ये तो बाद झालेला असेल त्याला पार्टिसिपेट करता येणार नाही। त्याची कॉम्पिटिशन दिलेली असेल आमच्या समोर तिने कॉम्पिटिशन केलेली नाही आमच्या हॉलमध्ये कॉम्पिटिशन केलेली नाही आम्ही दिलेल्या वेळेत तो आलेला नाही म्हणून त्याला कुठल्याही कॉम्पिटिशन मध्ये प्राईज किंवा कोणत्या कॉम्पिटिशन मध्ये त्याला कुठलंही पार्टिसिपेशन राहणार नाही तो या कॉम्पिटिशन मधून बाद होणार आहे। त्यामुळे पालकांनी काळजी घ्यायची आहे फक्त प्रॅक्टिस आजच करायची आहे। आज शनिवार 24 फेब्रुवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच तुम्हाला आज प्रॅक्टिस आयडी ओपन असेल आणि तुम्ही प्रॅक्टिस करू शकता। त्यामुळे तुम्हाला जी पीडीएफ टाकलेली आहे त्या पीडीएफ मध्ये व्यवस्थित आपलं नाव शोधा आणि ते नाव शोधल्यानंतर त्या पीडीएफला वेळ कोणती त्या वेळेत आणि आपला लोकेशन कुठे आपण गंगापूरला देणार आहे की अशोकनगरला देणार आहे 99% आपण कसे केले जे अशोकनगर ब्रांचचे विद्यार्थी आहेत ते अशोकनगर ब्रांचला जातील आणि गंगापूर ब्रांचचे विद्यार्थी गंगापूरला जातील। त्याच्यामुळे ब्रांचच्या काळजी करायची नाही। मेन तुम्हाला नाव शोधायचंय आणि नाव शोधून वेळ शोधायची ते वेळ द्यायचंय आणि सांगितल्याप्रमाणे आज तुम्हाला फक्त लॉग इन करायचंय कॉम्पिटिशन तुम्हाला देता येणार नाही परंतु उद्या जर लॉग इन केलं तुमच्या वेळेच्या व्यतिरिक्त तुम्हाला उद्या टेस्ट दिसेल आणि तुम्ही घरी टेस्ट दिली तर तुमचं नुकसान होणार। सो पालकांनी काळजी घ्या। बऱ्यापैकी तुम्हाला सगळी माहिती पुरवलेली आहे त्या पद्धतीने उदय येताना सेम मागे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे क्लासची बॅग क्लासची टी शर्ट क्लासचा आय डी कार्ड स्वतःचा सेलफोन चार्जिंग इंटरनेट सगळ्या गोष्टी घेऊन यायच्या आहे लक्षात। त्यामुळे कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर वैयक्तिक विचारा। काही माझ्याकडनं सूचना सुटल्या असतील तर त्या तुम्हाला एसएमएस द्वारे येऊन जाईल आणि आपल्याला समजले तर आमचे संपर्क करा। सर्वांना उद्याच्या नॅशनल लेवल कॉम्पिटिशन साठी खूप खूप सत्यम अभ्यास आणि वैदिक मॅथ करणं किंवा आमच्या पूर्ण परिवाराकडनं आमच्या पूर्ण टीम करणं खूप खूप शुभेच्छा। बेस्ट ऑफ लक अँड थँक्यू।